शुभविसर्जनाचा दिवस आहे आणि तो जल्लोष आणि तोच उत्साह आहे का ते आपण जाणून घेऊयात. आज आमचं 10वं वर्ष आहे, 10व्या वर्षी कलावंत ढोल ताशा पथक 10 वर्ष आम्ही या मिरवणुकीमध्ये आमचं वादन सादर करतो आणि पुणेकर रसिकांनी आम्हाला दरवर्षी खूप उत्तम प्रतिसाद दिला, आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला. आता आमची ऍक्च्युली जबाबदारी खूप वाढली आहे, कारण 10 वर्ष हे आपल्याकडे एक टप्पा मानला जातो. त्यामुळे पुणेकर गणेश भक्तांना की आमच्या वादनाला आणि आमच्या अशा पथकाला असाच पाठिंबा द्या. आजचा जल्लोष आणि उत्साह कसा आहे? ऑफकोर्स कसब्याची कसबा आपला पहिला मान आहे. आनंदात आणि समाधानात साजरे होते कोणाचेही घरातले बाहेरचे सगळे, ही माझी मनापासून प्रार्थना. विसर्जन मिरवणूक आहे आणि मी आहे आता कसबा गणपतीच्या इथे. कसबा गणपती पासून सुरुवात झालेली आहे. माझ्यासोबत आहे तेजस्विनी ताई. तेजस्विनी ताई काय सांग, जसं तुम्ही शेवटची मिरवणूक आहे, मानाचा पहिला गणपती आहे, कलावंत पथक सज्ज झालेला आहे आणि ही जी पुण्याची एनर्जी असते दरवर्षी गणेश उत्सवात सुद्धा आणि विसर्जन मिरवणुकीत सुद्धा, ती खरंच म्हणजे अतिशय नजर लागेल अशी असते. आणि मला खूप आनंद आहे की मी कलावंत पथकात जेव्हापासून कलावंत पथक सुरू झालंय तेव्हापासून मी याच्यामध्ये वाजवते. मी जवळजवळ 15 वर्ष झाली आता, पण 10 वर्ष मी कलावंत पथकात आहे. हे अन्न आमचं 10वं वर्ष आहे आणि इतके एक्सायटेड आहोत आम्ही सगळे, म्हणजे बाप्पाला निरोप द्यायला खूप एक्सायटेड आहोत. खरं तर जाताना नेहमी वाईट वाटत असतं, पण आम्हा सगळ्या लोकांचं किंवा रादर इथे जेवढे पथक उपस्थितीत आहे त्या सगळ्यांनाच जल्लोष मजा वाटते बाप्पाला. तर त्यामुळे सर्व गणेश भक्तांना आज शेवटचा दिवस आहे, आमच्या सामील व्हा, आम्हाला तुमच्यामुळे खूप हुरूप सुद्धा येतो, तर आम्हाला बघायला आम्हाला चिअर करायला जरूर उपस्थित राहा. धन्यवाद. एक्साइटेड होत, सुपर एक्साइटेड होत आणि हा या दिवसासाठी थांबलेलो असतो. नाही, खूप मस्त वाटतं. कलावंत ढोल ताशा पथक गेली 10 वर्ष आगमन आणि विसर्जन दोन्ही आणि मी त्याचा पार्ट आहे. गेल्या वर्षीपासून मला खूप मस्त वाटतंय. तो माहोल आहे बघ ना तू, हा जो माहोल आहे हा खडक आहे आणि एनर्जी मिळते. मी 6 वाजता निघालोय, 9 पोहोचलो आणि आता नॉनस्टॉप मिरवणूक वाजवणार आहे. पण हा उत्साह वेगळा आहे यार, हा मस्त आहे. एनर्जी घ्यायला खूप आवडते. अरे वाय मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या.